आता ही सारी जाऊन झालं
आणि या भूतांच्या घरात राहिलीस तर तू तुझा मृत्यू कधी विळखा आले हे कळला सुद्धा नाही. अगं इथं भाईचा मृत्यू आत्मा तुझा सतत छळ करीत राहील. ही सगळी भीती तर गाव समाजाची भीती. अगं समाज 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 एवढं काय घेऊन बसले समाजाचं. अगं तुकडे पेन फेकले आणि पैसे पेरले की आकाशासारखा समाज तुझ्या मागे धावून येईल. तुझं हे तारुण्य आणि हा तुझा रस्त्याची क्रिया इथं पळून घेण्यापेक्षा इथल्या सर्वसाचा त्याग करून तुला नव्या जीवनाला सुरुवात करावा लागेल आणि जगातल्या सुखाचा अनुभव घे. अगं वेड्या नवऱ्यामुळे तू इथं खुर्शी पिताला वंचित राहणार आहे. अगं मग तुझ्या या देहाचा फायदा तरी काय. अगं या परमेश्वरांना एवढं तुला लावण्य दिलंय ते का इथं राहून सुकून जाण्यासाठी. अगं सुख म्हणून जे म्हणतात तेच हवंय तुला. अगं तुझ्या सुखी कशी जीवनाला तू सदैव आनंदी राहावीस आणि राहावीस म्हणून हे करतोय मला. थोडेच घेऊन दे. असं तुम्हाला एकदा झिडकाल पण आज योग्य संधी चालून आली आहे. अगं संधी या आयुष्यात एकदाच चालून येते. तिचं स्वागत करणं आणि स्वीकारणं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. अगं मी माझा अपमान विसरून तुझा एक प्रेमिका म्हणून स्वीकार करण्यात तयार आहे. अगं अगं नाही म्हणालीस तरी सुद्धा तुझ्यापेक्षा ना पाणी तुमचे पेंटर एक ब्राह्मण नाहीतर जाईल कुठेतरी वेड्याच्या भरात खरपरत. त्या ब्राह्मणात काय काम झाले आज सकाळी गार्डन भात करताय का तुझ्या बोल बोल राम.
चोराची बायको होण्यापेक्षा मरण पत्करी. अगा अगा उर्मिला तुझ्या तेज नशीब आहे. कालचा चोर आजचा मोर झाला आहे. माझा झालेला अपमान मी विसरलो असं समजलीस काय? या रुपेशला दुखवणारे नेहमीच आडवे होतात. भाईला मृत्यूचा मार्ग पत्करावा लागला आणि अमोल वेडा झाला. आणि सदूच्या सहाय्याने या घरात भूत निर्माण करून दहशतीचा भीतीयुक्त निर्माण केला. आणि आज गोड शब्दांनी तिला मोहित केलं. आता तिचा पवित्र बर्षण आणि मातेचा मळवट तिच्या माथ्यावर जातो. आणि हवं तसं लुबाडून फेकून देतो बाजारात जगाची थुंकी चलण्यासाठी. मी जंगलचा लाकड चोर काय, त्यात 30 लाकड तुला विकायला लावी. तरच नावाचा रुपेश हे फक्त ध्यानात ठेव. पतीवर त्याचा आनंद होते. अग आता वेशेच्या बाजारात नेऊन बसवतो तुला. अग रुपेशला दुखवणारे नेहमी करणार अशाच कुत्र्याच्या मोतीना मारणार आहेत. नवे नवे मी मारायला भाग पडणार आहे. अग सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा मास चढला होता तिला. आज रात्री निघतो मुंबईला आणि तिचा पवित्र कुस करून आणि तिचा लुसलुस देहाचा भोग घेतो. साखरेसारखी गोड संधी चालून आली आहे. Thank you.
सर मी सुद्धा खूप पाप केले हो, माझ्या बायकोचे आणि भाईचे असलेले बहीण भावांचे संबंध मला व्यसनापायी वासनावर वाटू लागले, त्याच्या ज्ञानानं दारूच्या मोहापायी तुम्हाला फसवण्याचा माझा वाटा होता, पण आज मला व्यभिचारी जंगलावरती दिसून आली। आतापर्यंत मी खूप पाप केले, पण आज माझ्या डोक्यावर लक्क प्रकाश पडला, भविष्यात थोडं तरी पुण्य करून इकडे धावत आलो। एकूण मला त्या उत्तमने आणि शंभूपत्नी भटाने दिलेली वाटणं खरी आहे तर होय मामा, आज रुपयेच्या चंदनाच्या लाकडाने भरलेली ट्रक घेऊन मुंबईला चाललाय आणि ती चोरी पतावे म्हणून उर्मिला वहिनीला सुद्धा आपल्या गटात सामील करून तिचा आयुष्याचा खुराडा करायला निघाला येतो। पण वेळी तुझ्यासारखे वाद्याचा वाल्मिकी झाला आणि तू हिला सावध करायला आला, धन्य सदू धन्य। आजवर केलेला तुझ्या पापाचं चालन झालंय, तू असा सकटीने वागून तू आपल्या बायको मुलांचा सांभाळ कर, तू जा आता आपल्याकडे। बरोबर येतो मामा, पायदल पायदल उर्मिला, व्यसन आणि पाप करणारे सखूसारखी माणसं सुद्धा शांती झाले आणि तुझ्यासारखी सद्गुणी वृत्तीची मुलगी आज पाप करण्यास झाली। अगं चांगली वर्तन दिली आजच्यासारखी असते, आज तुझं कोणतं प्रतिबिंब दिसतंय त्या देवानं दैवानं अमृत ओटाशी आणावं आणि कर्माने त्याचं विष व्हावं अशी तिची तरा झाली आणि काळाच्या बावलाची चावून तिच्या लक्षात आली नाही। बरोबर जायला निघालीस ना, जा हुशार जा, कोण जाण्यापूर्वी आठव आपल्या या महान देशात होऊन गेले त्या गेलेल्या महान प्रतिकृता आठव, आठव ती अग्निदिव्य करणारी सीता जिनं प्रभू रामचंद्रावर बरोबर 14 वर्ष वनवास भोगला आणि ती कुठं आणि तू कुठं आठव, आठव ती सीता सावित्री जिनं यमाच्या पाषाणाचं गाठाला पादर फोडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, 14 वर्ष डोळ्यात प्राण आणून प्रतीक्षा करणारी ती उर्मिला कुठं आणि स्वतःच्या नवऱ्याला नाकाडून निघालेली तू आजची उर्मिला कुठं, डोळ्याला पट्टी बांधून आंधळ्यात कृतार्थ सेवा करणारी अंधत्व स्वीकारून पतिव्रतेचा पुण्य पत्री घेणारी ती गांधारी कुठं आणि डोळस बने स्वतःच्या नवऱ्याला कुठं, धन्य 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 त्या महान पतिव्रता, धन्य 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 सत्व सत्व आणि पतिसेवा सार सार काही व्यर्थ ठरविणाऱ्या तुम्ही मृगजळा मागे धावणाऱ्या आजच्या स्त्रिया करा त्याचं स्मरण, आठवा त्यांची भक्ती आठवा, उर्मिला लाडक्याच्या मागे जाऊन स्वतःचं जीवन बर्बाद करण्यापेक्षा तुझ्या त्या पतीची सेवा कर, तुमची गडगड संपत्ती आहे त्या पैशाने त्याच्यावर योग्य ते उपचार केले तर तो नक्कीच बरा होईल। अगं मानसिक धक्का आहे त्याला, त्याला प्रेम देऊन टाळ्यावर येईल तो आणि तुला सुखी जीवन जगता येईल त्याच्यासोबत, एका वेड्या नवऱ्याला सुधारून त्याच्याशी एक निष्ठतेने संसार केल्याचं पुण्य पत्री पडेल तिच्या आजच्या बाईच्या मृत्यू आत्म्याची सेवा करू, अगं तो सुद्धा आशीर्वाद येईल तुम्हाला वेगळं होऊ नये म्हणून अगं स्वतःच बलिदान केलं त्यानं त्या महात्म्याचं पुण्य पुढे आणि तुम्ही आचरलेला हा मार्ग कुठं स्वतःच्या नवऱ्याला दूर करू त्याच्यावर निघाली तू, आता उद्या काम झालं की वेशी